महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या या उस्मानाबादमधील काही नीच प्रवृत्तींनी काल महाराष्ट्राचं आणि भारताचं नुकसान करू पाहणाऱ्या सदावर्तेसारख्या नालायक माणसाला उस्मानाबादमध्ये आणून महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी व मराठवाडा वेगळं राज्याची मागणी करण्यासाठी या ठिकाणी परिषद घेतली होती. त्याच ठिकाणी आज ती पवित्र भूमी त्या येणाऱ्या मूर्ख माणसांमुळे अपवित्र झालेली असताना आम्ही ते पवित्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला जोडोमारो आंदोलन केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल गेल्या 6-7 महिन्यापूर्वी एसटी महामंडळाचं या सदावर्तेनं आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. 3 महिने एसटी महामंडळ पूर्णपणे ठप्प झालेले होते. कर्मचाऱ्यांच्या पगाराचं नुकसान झालं. त्याच काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या. त्या परीक्षेच्या वेळेस सर्व विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी नसते की स्वतःचे स्वतःकडे गाडी आहे किंवा परीक्षेला जाताना त्यांना शेकडो रुपयाचा खर्च करावा लागला. एसटी महामंडळाचं अन्य किंवा महाराष्ट्र सरकारचं करोडो रुपयाचं एसटी बंद राहिल्यामुळं नुकसान झालं. त्या नालायक सदावर्तेनं उस्मानाबाद मध्ये येऊन काल नंगानाच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रवृत्तीला जोडण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत. त्याला जोडोमारो आंदोलन केलेलं आहे. इथून पुढं याच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत. ज्या भोसलेनं त्या सदावर्तेला इथं आणलेलं आहे त्या भोसलेचा आम्ही जाहीर निषेध करणार आहोत आणि त्याला सळो की पळो करून सोडणार आहोत. एवढं त्या भोसलेनी लक्षात ठेवावं. काल महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्या गुणरत्न सदावर्ते या कथाकथित BJP दूत आपल्या धाराशिवनगरीमध्ये येऊन आपला मराठवाडा हा महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं एक षडयंत्र इथं रोवण्याचं तो एक लाजिरवाणा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तो मोडून काढण्याचं काम आम्ही सर्व संघटनांनी मिळून इथं केलेलं आहे. मुंबई महाराष्ट्रातून विभक्त करून एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा आणि विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा अट्टहास आणि त्याची सुरुवात म्हणून एक BJP हस्तक असलेला हा गुणरत्न सदावर्ते आणि त्याचा त्याला साथ देणारा आपल्या येथीलच गद्दार तो रेवण भोसले यांनी मिळून जो अट्टहास इथं मांडलेला होता तो अट्टहास आम्ही सर्व संघटनांनी मिळून संभाजी ब्रिगेड असेल, छावा असेल, शिवक्रांतीवीर असेल किंवा सेवा समिती असेल, सर्व संघटनांनी मिळून शिवराज्य सेवा समिती असेल या सर्व संघटनांनी मिळून एकत्रितरित्या यांचा डाव मोडीत काढलेला आहे आणि गनिमिकावाने त्यांचा विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. अगदर्शा पोलीस प्रशासनाने आम्हाला आम्ही का अतिरेकी असल्यासारख्याची वागणूक जे लोक महाराष्ट्र फोडू पाहत आहेत त्यांना संरक्षण देऊन आम्हाला तुम्ही काल व्हिडिओ पाहिला असेल सगळ्या न्यूज चॅनलवर आम्हाला अगदी आमच्या गच्चीला धरून पोलीस प्रशासनानं आम्हाला एक वेगळ्या पद्धतीची वागणूक दिलेली आहे. आम्ही महाराष्ट्र एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे महाराष्ट्राला तुडू पाहत आहेत त्यांना प्रोटेक्शन देऊन पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचं इथे जाणीव करून दिलेलं आहे. मला वाटतं बहुतेक त्यांच्यावरही या आत्ता असलेल्या या BJP सरकारचा दबाव पडलेला होता आणि म्हणून आमचं कृत्य या प्रशासनाकडनं घडलेलं आहे. त्यांनी त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे पण असं चांगलं काम करणाऱ्याला प्रशासनाने कमीत कमी वेटीच धरू नये. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.